शोधून आणू? कुठला शर्जील, शर्जीलचा श देखील आला नाही, अशा प्रकारची तुमची अवस्था। आणि म्हणून खरं म्हणजे काय काय बोलले, काय काय बोलले, म्हणजे मला तर त्यांच्या शब्दात म्हणाले काय एकतर्फी प्रेमातून ऍसिडच फेकतोय। आता कसला आलं एक प्रेम, एकतर्फी प्रेम? अरे पाच वर्ष तुम्ही आमच्यासोबत संसार केला, आमची संपत्ती घेऊन पळून गेला, दुसऱ्याशी लग्न केलं, केलं ना संसार आमच्याशी केला, आमच्याच नावावर मतं मागितले, आमच्या नावावर मतं मागितले, आमची संपत्ती घेतली, आमची संपत्ती घेऊन दुसऱ्यासोबत लग्न केलं, ऑफिशियल डायव्होर्स तरी करायचा तेही नाही केला, काय कळतच नाही। आणि तरी म्हणतात एकतर्फी प्रेम, एकतर्फी प्रेम। पण तुम्हाला एक सांगतो, कालचं भाषण हे सोनियाजींना समर्पित होत। हा तुम्ही लक्षात घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बद्दल जी भाषा काँग्रेस बोलते तीच भाषा काल उद्धव ठाकरेजी बोलले आहेत। अरे तुमच्याकरता नव्हतं, ते सोनियाजींना सांगण्याकरता होतं, मी हिंदुत्व हिंदुत्व करतो आहे, मतं तिथं पाहिजे आहेत, पण बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिव्या दिल्या, मी तुमचाच आहे। माझा सवाल आहे या ठिकाणी खरं म्हणजे उद्धवजींना हे माहिती तरी आहे का की परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचं नाव स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या यादीमध्ये आहे? परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारजी हे त्या ठिकाणी जेलमध्ये होते, जंगल सत्याग्रहामध्ये जेलमध्ये होते, आणि अनेक त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांच्यासोबत जेलमध्ये होते, याची माहिती तरी तुम्हाला आहे का? अरे उद्धवजी माझा तुम्हाला सवाल आहे, पण त्याच वेळी इमर्जन्सी लागली आणि सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकलं, त्यावेळी तुम्ही कोणाच्या बाजूने होतात? त्यावेळी तुम्ही इमर्जन्सीच्या बाजूने, इंदिरा गांधीच्या बाजूने होता।